राहुल गांधी की भारत जोड़ो यात्रा 18 नवंबर को सुबह 8:30 बजे बुलढाणा जिले में प्रवेश करेगी। शाम 5 बजे शेगांव में सभा करेंगी। अमरावती प्रमंडल उपनिरीक्षक सहित इस सभा का स्थल अंतिम चरण में है। पुलिस महानिरीक्षक चंद किशोर मीना ने अन्य पुलिस अधिकारियों ने सभा स्थल का निरीक्षण किया। सुरक्षा की दृष्टि से पुलिस प्रशासन द्वारा उचित एहतियात बरते गए हैं। गेले 3 आठवड्यापासून आमची तयारी चालू आहे। माझी स्वतःची जवळजवळ ही 7वी विजिट आहे शेगावसाठी। ऑर्गनायझरसोबत आमचा संपर्क आहे, बाकी इतर जे डिपार्टमेंट्स आहेत त्याच्यासोबतही पोलीस खात्याचा संपर्क आहे। आज माननीय उपमहानिरीक्षक अमरावती रेंज मीना सर पण आले होते, त्यांच्यासोबत आम्ही पुन्हा सभास्थान आणि वरखेडचं येथील दुपारचं जेवणाचं स्थान आणि हॉल्टिंग प्लेस आणि गजानन महाराज मंदिर या सर्व ठिकाणांचा आज आम्ही पूर्ण बंदोबस्ताचं सर्वेक्षण केलं। सरांच्या ज्या सूचना आहेत त्या आम्ही अंमलात आणत आहोत। ऑर्गनायझरसोबत सुद्धा आमची एक त्याप्रमाणे बैठक झालेली आहे आणि त्यानुसार आम्ही पूर्ण तयारी करत आहोत आणि बंदोबस्त आमचा पूर्ण प्लॅन्ड आहे। जाण्यायेण्याचे रूट्स आणि बाकी सगळ्या बंदोबस्ताची आमची तयारी जय्यत झालेली आहे। आज रोजी आमचं ब्रीफिंगसुद्धा आहे, रिहर्सल चालू आहे आणि त्यानुसार लोकांचं आम्ही सूचना देऊन हा बंदोबस्त नीट करून सगळी तयारी जी आहे शेवटच्या टप्प्यात आली असं म्हणता येईल। हां, शेवटच्या टप्प्यात आली असं म्हणता येईल। आता बाकी उद्याच्या दिवसाचा एक फायनल रिहर्सल होईल आणि आम्ही तयार आहोत। दृष्टिकोनातून काय तयारी आहे पोलीस प्रशासन? पूर्ण तयारी आहे सर। किती लोक एक्सपेक्ट आहे? डायव्हर्ज करू शकत नाही मी, परंतु पूर्ण तयारी आहे सांगू शकतो। सर किती लोक एक्सपेक्ट आहे? आपण ऑर्गनायझरशी ते बोलू शकता, पण आम्ही तयारी अंदाजे 1.5 ते 2 लाख लोकांच्या अपेक्षेच्या दृष्टीने करत आहोत सभेसाठी।